पहिला चेंडूला मात्र सुरुवात होते ती म्हणजे सुवैर चेंडूने. अजून एक वाईट चेंडू, सुवैर चेंडू अवांतर रूपात अजून एक भर पडेल. वेगळा शॉट आपल्याला पाहायला मिळाला प्रशांत लांजेकर यांच्या बॅट मधून. चेंडू मात्र सीमारेषा पार. दहा फुलकावर धावा झाल्या ते म्हणजे आठ धावा. चला सामन्याला स्पीड अप करायचंय विनंती असेल. तीन चेंडू चौथा चेंडू मात्र मार्गस्थ असेल. कोवळ्या टप्प्याचा चेंडू जोरात खेळून काढायचा होता पण बॅटची मात्र कडा घेतली. ट्रॅव्हल होईल लॉंगॉनच्या दिशेमध्ये पण क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात असतील आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक मात्र जबाबदारी दिली आहे ती म्हणजे अभिषेक वालेकर याच्या खांद्यावरती. आणि आपण आता पाहतोय थोडीस फील्ड खुली चेंज होते आहे मात्र मिड ऑफला आपण पाहतोय. आणि त्याच्यानंतर स्क्वेअर लेगला एक खेळाडू मोठा फटका घ्यायचा होता. अप्रतिम अप्रतिम यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. किंबहुना चार धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. तीन धावा वाचवल्या एक धावा. अच्छा वाईट चेंडू वाईट प्लस वन टोटल धावा मिळतील त्या म्हणजे दोन. दहा फलकावर धावा झाल्या त्या म्हणजे अकरा धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही गडी मात्र गमावला नाहीये. थोडस फील्ड चेंज आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन पॅट्रोलिंग करतात. बाकी सर्व खेळाडू आतमध्ये आहेत आणि तेवढं सुरक्षित रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. उचल फेकी थ्रोफेकी चांगली. थोडीशी थ्रोफेकी बेटर करण्यात आली असती धावची मात्र जरूर संधी होती. संधी मात्र गमावली. धावफलक जाऊन पोचलं ते म्हणजे 12 या आकड्यावरती. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या चेंडू मात्र आता मार्गस्थ असेल. लास्ट गो असेल. रन आउटची संधी धावची संधी. संधी मात्र गमावली. आपण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं सनी यांच्या माध्यमातून. पहिलं षटक मात्र इथे समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा सुंदर अक्षरामध्ये कोरल्या गेल्या त्या म्हणजे 12.
स्पर्धेमध्ये केलेली अफाट मेहनत आणि कुठेतरी स्पर्धा मात्र यशस्वी होत असताना, कारण आजचा दिवसाचा आपण विचार केला वेळेवर मात्र सामने मात्र सुरू झाले आणि ऑन टाइम सामने चालू होत असताना एक कुठेतरी चांगली बाद म्हणजे कमिटी मेंबरसाठी खूप मेहनत केली या स्पर्धेसाठी, कारण सर्वांना एकत्र आणण्याची ही स्पर्धा, कोणाचं वैर न घेता ही दोस्ती निर्माण करण्याची स्पर्धा, तब्बल 120 खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतायत आणि आपल्या नावाचा परिचय देत असताना दिसतात, आपल्या नावाची नवीन ओळख निर्माण करत असताना दिसतात. पप्पू चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पप्पू यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर मात्र बिग विकेट डाऊन झाला आणि आता अक्षय इज बॅक टू द पॅव्हिलियन होता आणि आता मात्र नक्कीच नक्कीच, कारण आपण पाहतोय चौकार लगावलाय आणि धावफलक स्पीडअप झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 17 या धावसंख्येवरती आणि आताचा एक धाव आणि 18 धावा. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे पप्पू यांच्या माध्यमातून. प्रशांत लांजेकर कुठेतरी शांत ठेवलाय पण प्रशांत लांजेकर नावाचं वादळ मात्र झुलेल का हे पाहणं गरजेचं आहे आणि धावची संधी मात्र गमावली. स्वैर चेंडू बाईच्या स्वरूपामध्ये दोन धावा वाईट प्लस वन अवांत रूपात एकनी मात्र भर पडली आणि धावचीच्या स्वरूपामध्ये एकनी भर पडली आणि धावा टोटल मिळाला त्या म्हणजे दोन. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख क्षेत्ररक्षण देखील केलं गेलं ते म्हणजे कृष्णा यांच्या माध्यमातून. माझ्यामध्ये आता जबाबदारी असेल तिसऱ्या षटकाची ती म्हणजे कृष्णा यांच्या खांद्यावरती, कारण मागच्या मॅचचा जर आपण विचार केला चांगली गोलंदाजी जरूर केली. धनवाडीचे धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 25 या आकड्यावरती 25 रन्स ऑन द बोर्ड. सात चेंडू मध्ये 12 धावांची खेळी मात्र सजवली आहे, कारण मोठे फटके वेळोवेळी मारले आहेत आणि आता मात्र कृष्णा गोलंदाजी मार्गवर मात्र सज्ज होतोय. नॉन स्ट्राइक रेंडवर आपण पाहतोय अझर आणि स्ट्राइक रेंडवर फलंदाज प्रशांत. रिवर्स फटका सुरेख फटका लाऊड फील पंचांगडे उत्साह जास्त आत्मविश्वास मात्र थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळाला.
आणि पंच मात्र अपील फेटाळून लावतात. या सिटीचा डॉट बॉल पंचांकडून इशारा येतोय. निर्धाव चेंडूची मात्र पहिल्या चेंडूवर सांगत होते. 13 चेंडूचा मात्र खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्या गेल्या. त्या म्हणजे 25वा चेंडू जातोय सीमारेषा पार. दर्जेदार चौकार डीजे. नो बॉल पंचांकडून इशारा येतोय. एसटीचा नो बॉल कारण डायरेक्ट चेंडू मात्र कीपर कडे ट्रॅव्हल झाला. तोही पिचच्या बाहेरून अतिशय वेगवान चेंडू टाकायचा प्रयत्नामध्ये लाईन अँड लेंथ थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली कृष्णा यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र स्ट्राइकवर फलंदाज अझर आणि लाईन अँड लेंथ चुकीची मिस फील्ड. तेवढं सुरक्षित रक्षण अभिषेक भालेकर उचलतील फेकतील धावतील तोपर्यंत एक धाव. व्हाईट प्लस वन अवांतर रूपात मात्र दोन्ही आता भर पडेल. उलटपचा चेंडू अलांगी कार्पेट चेंडू काढून काढला प्रशांत लांजेकर स्टाईल मध्ये. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार चौकार. टुटुको कोल्हाटप्याचा चेंडू यष्टीया उद्ध्वस्त करण्याची संधी. पंचांकडून इशारा येतोय रिव्ह्यू. पंच मात्र रिव्ह्यू घेतील. कमिटी मेंबर्स कुठे असतील त्यांनी कृपया करून यायचं. कमिटी मेंबर्स रोशन गायकवाड आपण विचार केला तर 23-21 तब्बल कुठल्या गेल्या. 12 चेंडू मध्ये 21 कुठल्या गेल्या. आणि सेकंड वर फलंदाज आपण पाहतोय लास्ट टू गो असेल. यस पंच
स्वीपचा अटेम्प्ट फेल ठरत असताना डॉट शेंडू तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती म्हणजे 37 धावा 37 रन्स ऑन बोर्ड अ लॉस ऑफ टू विकेट्स. डीजे चला सामन्याला स्पीड अप करायचं. बॉलर नाव बोल. ते बॉलरचं नाव काय? हॅलो हॅलो. शिवा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला अचूक टप्पा आणि भेदक मारा. एक मिनिट थांबायचे पंच. ओके. चांगला फटका. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषा पार. हा येतोय अझरच्या बॅट मधून शंखनाथ. डीजे सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. किंबहुना यष्टी रक्षण सुरेख पाहायला मिळालं. आपण पाहतोय तवा यांना चांगली कामगिरी पार पाडतात. यष्टी रक्षण रेग्युलर यष्टी रक्षक देखील आहेत ते. SBICCचा चंदन जिथे कुठे असेल त्याने कृपया करून कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. मयूर मोरे तुमची वाट बघतात. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट चेंडू जातोय सीमारेषा पार. शेवटचे मात्र दोन चेंडू मात्र शिल्लक असतील या षटकामधले आणि या सत्रामधले देखील. रिवर्सचा फटका खेळायचा होता. फटका मात्र फसतोय. दोन चौक.
एकच धाव. हा धावफलक मात्र आता जाऊन पोहोचलाय या षटकाच्या मदतीने, या षटकाच्या साह्याने, ते म्हणजे 46 या आकड्यावरती. आणि चांगला फायटिंग जयेश दादक, त्यांनी कृपया करून यायचंय मंचावर, व्यासपीठावर. तुमच्याकडून आम्हाला भरपूर मात्र सहकार्य झालं. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी देखील तुम्ही सहकार्य केलात. आणि क्रिकेटची आवड असलेले, क्रिकेटवर प्रेम करणारे, आपण त्यांना क्रिकेट खेळत असताना आपण जरूर पाहत असतो. यायचंय व्यासपीठावर आणि त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. विनंती असेल म्हणून बीपीएलची आकर्षक सन्मान चिन्ह आणि शाल प्रदान करण्यात येत आहे. विनंती असेल जयेश, तुम्ही कृपया करून त्याचा स्वीकार करावा. आणि भरपूर मुलाचं सहकार्य, म्हणजे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला केक देण्यात येतो आहे, कूपन प्रदान केले आहेत, ऑसम केक. भरपूर आपण त्यांचे हब्स देखील पाहतोय. बदलापूरमध्ये एक केक बनवत असताना आपण पाहतो.
धन्यवाद धन्यवाद. सुरुवात खराब आपल्याला पाहायला मिळते. नऊ चेंडू बॉक्स क्रिकेट मधला नाही तर क्रिकेट मधला सर्वात खराब चेंडू म्हणजे नऊ चेंडू, कारण त्या चेंडूवर मात्र पूर्णपणे समाचार घेऊ शकत होते. आदेशाने संधी होती. आता मात्र अजून एक वाईट चेंडू. पंचांचे हात समांतर. धावा मिळतील मात्र अवांतर. धावसंख्येत मात्र अजून एक निभर. ओलाटोप्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट. चेंडू खेळवून काढला. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. तब्बल 10 धावा कर्ज गेले आहेत आणि अजून एक चांगला फटका. चांगले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आज 47 धावांचं आव्हान असेल. सुरुवात जशी पाहिजे होती प्रथमेश 11 या संघाला ती सुरुवात मात्र इथे केली आहे. पहिल्या टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढायचा होता. थोडा वेळ चेंडू मात्र हवेमध्ये होता. आज सुरेख क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते चिमा यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये पूर्णपणे समाचार घेतलाय तो म्हणजे अझरचा. तब्बल 15 धावा 5 चेंडू मध्ये एकवटल्या गेले आहेत आणि शेवटचे चेंडू मार्गस्थ. अजून एक चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतो गोलंदाजीची जबाबदारी मात्र सोपवली, कारण पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर तब्बल 19 आणि सुरुवात कशी असावी त्याचं चांगलं उदाहरण सेट केले आपल्या संघासाठी. ते म्हणजे प्रथमेश 11 या संघासाठी. ते म्हणजे आदेश आणि आदित्य या दोघांनी, कारण दोघांच्या बॅट मधून जर आपण विचार केला तर प्रथम आदेश यांच्या बॅट मधून धावा आला त्या म्हणजे 9 आणि आदित्य यांच्या बॅट मधून धावा आला त्या म्हणजे 8 आणि धावफलक जाऊन पोहोचला ते 19 आकड्यावरती. आता मात्र सुरेख फटका. फटका मात्र फसलाय. फलंदाज मात्र फसलाय. डेव्हलपर्स आणि एमपी ग्रुप विनंती असेल नाणेफिकीच्या कौलसाठी यायचंय. वैष्णवी डेव्हलपर्स आणि एमपी ग्रुप. खोलवर डप्प्याचा चेंडू. तेवढं सुरक्षित रक्षण चांगलं गॅदरिंग आपल्याला पाहायला मिळालं. विनंती असेल वैष्णवी डेव्हलपर्स आणि एमपी ग्रुप. माझ्यामध्ये वैष्णव डेव्हलपर्सचे कर्णधार आणि एमपी ग्रुपचे कर्णधार म्हणजे महादेव, कृपया करून यायचं. बॅटची मात्र कडा घेतली का
आणि मात्र स्टंपचा यष्ट्यांचा वेध मात्र घेतला आणि फलंदाज मात्र आता बाद होईल. कारण दोन मोठे गडी बाद मात्र जरूर केले, कारण आदेशचा आपण विचार केला तर या सत्रामध्ये आणि त्याच्यानंतर आदित्य देखील या सत्रामध्ये बाद होत असताना पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर आता आता मात्र चौकार रिव्हर्सचा फटका, दुधारी तलवार, चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांगडा मात्र लाऊड अपील असेल, व्हाईट बॉल. रिवर्स फटका खेळायचा होता, बॅट ची कडा, चेंडू मात्र सीमारेषा पार. धन्यवाद धन्यवाद. पास जावा या चेंडूवर आणि अजून दोन चेंडू मात्र शिल्लक असतील, म्हणजे खूप मोठ. एकतीस धावा, तब्बल एकतीस धावा कुठल्या गेल्यात आणि 47 धावांचं म्हणजे 49 धावांचं आव्हान असेल. एकोणचाळीस धावा कराव्या लागतील, प्लस झाल्या दोन धावा. 49 आता मात्र रिव्हर्स फटका, नो आणि चौकार, चेंडू जातोय सीमारेषा पार. पास जावा डीजे.
पूर्ण केलंय आणि आता मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय एंटर होत असताना कृष्णा आणि प्लस केले त्यांच्यामध्ये सर्वांना जे नियम असतील ते प्रत्येकाला सारखे असतील. कमिटी कोणासोबत पार्शालिटी करणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे, कारण धावा वाढवल्या जातील, कमी केल्या जाणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. पॅनलाइज करायचं असेल तर बारा चेंडू आणि बारा धावेंची गरज, बारा चेंडू आणि बारा धावेंची गरज आणि सामना पूर्णपणे आता खुला झालाय, कारण मैदानामध्ये आपण पाहतोय कृष्ण आणि तवा. इट इज अ व्हाइट कॉल, पंचांचे हात समांतर, धावा मिळतील अवांतर. धावसंख्येत मात्र एक ने भर पडेल आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 38 या धावसंख्येवरती. रिवासा फटका खेळायचा होता, चांगला फटका, तेवढंच सुगुरुद्रे गॅदर आपल्याला पाहायला मिळालं. चिमा तिथे स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग करत असताना फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्रेशराइज जरूर केलं बॅट्समननी, पण चांगलं गॅदर आपल्याला पाहायला मिळेल. उचल फेकी थ्रो फेकी देखील तेवढी चांगली होती, पण आता मात्र कुठेतरी डॉट चेंडूची अत्यंत नितांत गरज आहे, विकेटची देखील गरज आहे आणि गरज आहे ती म्हणजे तवाला मोठ्या फटक्यांची. पण चांगली खेळी करत असताना, कारण एकेरी दुहेरी धावेवर जास्त प्राधान्य देत असताना, जास्त भर देत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये दोन सलामीवीरचे फलंदाज आपण पाहतोय, ते म्हणजे कृष्णा आणि तवा. मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे, नो कनेक्शन आहे, नो कनेक्टिव्हिटी. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली. चांगला चेंडू, एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू, सुरेख चेंडू. एकोणचाळीस धावा झाल्यात, अजून 10 धावांची गरज असेल. चांगला फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, हा येतोय A1 क्वालिटी. चेंडू आणि 6 धावांची गरज, 7 चेंडू आणि 6 धावांची गरज, 7 चेंडू आणि 6 धावांची गरज मैदानामध्ये आता कृष्णा आणि तवा. आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावांची गरज, सुरेख आपल्याला कम बॅक पाहायला मिळतोय. काय चेस केलंय, हाय स्कोरिंग एन्काउंटर मध्ये कसं चेस करावं. माझ्यामध्ये धन्यवाद डीजे, माझ्यामध्ये जर आपण दुसऱ्या षटकाचा विचार केला, विनोदच्या षटकाचा विचार केला, तर तब्बल 18 धावा आणि पहिल्या षटकामध्ये 19 धावा, म्हणजे तिथेच अर्धा सामना मात्र खुला करून दिला होता. पहिला पॉवर प्लेचं षटक मात्र हाणामारीचं षटक मध्ये त्याचं रूपांतर केलं गेलं. त्याच्यानंतर स्लॉग ओव्हर मध्ये जी फटकेबाजी व्हायला पाहिजे होती ती बिफोर केली गेली, म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये केली गेली आणि आता मात्र सामना पूर्णपणे खुला झालाय, कारण समीकरण मात्र खूप स्वस्त असेल आणि समीकरण असेल ते म्हणजे 6 चेंडू आणि 5 धावा. वळूया मॅच कडे डीजे.
मैदान साई चरण स्पोर्ट्सची एससी स्पोर्ट्सची जर कोणाकडे ब्ल्यू कलर ग्रीपची बॅट असेल तर कृपया करून द्यायची विनंती असेल. कुणी चुकून खेळत असताना घेऊन गेला असेल तर कृपया करून द्यायची. वाईट शेंडू धावा मिळतील अवांतर आणि आता मात्र सहा चेंडू आणि चार धावांची गरज. चला फटका लावून ती कार्पेट चेंडू घेऊन काढला सुरेख ट्रॉफी की उचल फेकी पंचांकडे लाऊड अपील असेल. येस इट इज अ नो डाऊट पंच मात्र कडक आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र सुरेख एकच्या दिशेमध्ये चेंडू ढकलला गेला आणि लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र एक पडण्यात आली आणि समीकरण असेल ते म्हणजे आता खूप जवळचं समीकरण असेल कारण धावा पाहिजेत फक्त आणि फक्त तीन धावा दोन धावा बघत होतो झोपलात का म्हणून बरेच वेळ आवाज नाही आला तुमचा म्हणून वाईट चेंडू निर्धाव चेंडू आता मात्र स्कोरचा लेवल एका धावेची गरज असेल. स्कोरचा लेवल अरे एक रन करायचा दोन विकेट गेल्यात त्यांच्या. वाईट चेंडू आणि सामना जिंकतो आहे तो म्हणजे प्रथमेश इलेव्हन संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे मात्र कौतुक. डीजे धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब. असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो म्हणजे कृष्णा ज्याने आठ धावा कुठल्या आणि एक विकेट देखील त्यांनी आपल्या पदरामध्ये पाडला आणि विनंती असेल